सुरुवातीला बीड मधून एक मोठी बातमी, सोशल मीडियावर औरंगजेबाबाबत वादग्रस्त फोटो टाकल्यामुळे बीडच्या आष्टी शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि या प्रकरणी आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या विरोधात आष्टी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आष्टी शहर बंद ठेवण्याचं आवाहन हिंदू संघटनांकडून करण्यात आलेलं आहे. आता औरंगजेबाचं वादग्रस्त पोस्ट प्रकरण बीडमध्ये पोहोचल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, बीडच्या आष्टी शहरात सध्या तणाव निर्माण झालेला आहे कारण या पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र तणावाचं वातावरण कायम आहे, काय अपडेट? बीडच्या आष्टी शहरामध्ये औरंगजेबाचा फोटो टाकून एक आक्षेपार्ह मजकूर त्यामध्ये टाकण्यात आला होता. या प्रकरणामध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्यानंतर त्यांनी आष्टी शहर पोलीस ठाण्यामध्ये रात्री ठिय्या केला. त्यानंतर जो आक्षेपार्ह मजकूर ज्या तरुणाने टाकला होता त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. त्याला अटक करण्याच्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाच्या वतीनं प्रक्रिया सुरू आहे. मात्र कुणीही अफवावरती विश्वास ठेवू नये या अनुषंगानं पोलीस प्रशासन रात्रीपासून पेट्रोलिंग करत आहे. आज मात्र आष्टी शहर बंदची हिंदू संघटनांनी कडकडीत बंदची हाक दिलेली आहे. आज सकाळपासूनच आष्टी शहरामध्ये जर आपण पाहिलं तर त्या बंदचे पडसाद पाहायला मिळतात. मार्केटमध्ये कुठलंही दुकान उघडलं गेलेलं नाही, त्यामुळे एकंदरीतच कोल्हापूर, अहमदनगर, त्यानंतर जे औरंगजेबाच्या फोटो टाकून जे मजकूर टाकण्याचं जे प्रकरण आहे ते बीडपर्यंत पोहोचलेलं आहे. मात्र जिल्हा प्रशासन, इथं महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांनी या संदर्भामध्ये सर्वांना आवाहन केलेलं आहे, कुणी अफवावरती विश्वास ठेवू नका आणि सध्या तरी आष्टीमधली जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आहे. बरं सुरेश, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.